तर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केलाय. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असं पवारांनी स्पष्ट सांगितलं. तसंच मी जर निर्णय बदलून माघार घेतली असती तर फडणवीसांनी शपथ का घेतली असा उलट सवाल पवारांनी फडणवीसांना केलाय. तिथे वेटलेही रोज खाईये, त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली ही रोज खाईये, पण त्यांनी स्वतःच सांगितलंय का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय करायचं होतं, आणि ती शपथ घ्यायची होती याची चोरून का घेतली फाटे. त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना फाशी नसायचं खाची होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली, त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. हे जे त्यांची फावलं होती ती फावलं एकदा समाजाच्या समोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा मी जरी खेळलो नसलं तर माहीत होतं. त्याच्यापेक्षा जास्त काही विचार नव्हतं. आता विकेट दिली विकेट दिली ते करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे. असं तुमचं मत असेल ते दाखव, ते काय म्हणतील, ते त्यांची विकेट गेली हे सांगतात का? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.